हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण ज्यांचं वय पूर्ण झालेलं आहे म्हणजे जा आपण ज्याला एज बार असं म्हणतो म्हणजे शासकीय परीक्षा देण्याच्या संदर्भात त्या विद्यार्थ्यांना एक दिलासा देणारी बातमी आज पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये कारण मंत्रिमंडळाने मागच्या महिन्यामध्येच निर्णय घेतला होता की जे एज बार झाले त्यांनासुद्धा परीक्षा देता येईल परंतु तसा शासन निर्णय म्हणजे जी आर प्रसिद्ध झाला नव्हता आज थोड्या वेळापूर्वी शासनाने हा जी आर वेबसाईटवर प्रसिद्ध केलेला आहे आणि जी आरमध्ये डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे की कोणत्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल कधीपर्यंत बार विद्यार्थी झालेत कोणत्या विद्यार्थ्यांना फायदा होईल ही सर्व माहिती त्या जी आरमध्ये दिलेली आहे तर आपण तो जी आर पाहूयात त्याच्या आधी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर या ठिकाणी पहा की टायटलच दिलेलं आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिषदला बसण्यासाठी संधी देण्याबाबत त्याच्या खाली पा संदर्भ सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय प्रस्तावना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्ती संदर्भात जाहिराती प्रसिद्ध झाल्या नसल्याने या कालावधीत काही उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली असल्याने त्यांची परीक्षेच बसण्याची संधी हुटली आहे अशा उमेदवारांना स्पर्धा परीक्षांना बसण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात माननीय मंत्रिमंडळाच्या दहा नोव्हेंबर दोन हजार एकवीसच्या बैठकीत चर्चा झाली त्यानुसार अशी संधी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती पुढे पहा शासन निर्णय प्रस्तावनेत नमूद केलेल्या पार्श्वभूमीवर या शासन निर्णयाद्वारे खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळ नियुक्ती नियुक्तीसंदर्भात एक मार्च दोन हजार वीसपासून जाहिराती प्रसिद्ध न झाल्यामुळे शासनाने संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमाद्वारे किंवा संदर्भाधीन दिन, दिनांक पंचवीस चार दोन हजार सोळाच्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरिता विविध केलेली कमाल वयोमर्यादा दिनांक एक मार्च दोन हजार वीस ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे अशा उमेदवारांना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत शासकीय सेवेत सरळ नियुक्ती नियुक्तीसंदर्भात ज्या जाहिराती प्रसिद्ध होतील त्या जाहिरातींसाठी एक वेळची विशेष बाब म्हणून परिषद बसण्याची संधी देण्यात येत आहे आता हे तुम्हाला मी व्यवस्थित समजून देतो की ज्या विद्यार्थ्यांचं येजबार एट मार्च दोन हजार वीसपासून आज म्हणजे सतरा डिसेंबर दोन हजार एकवीसपर्यंत जे विद्यार्थी एज बार झालेले आहेत ना त्या सर्व विद्यार्थ्यांना एट मार्च दोन हजार वीसच्या अगोदर जे विद्यार्थी एजबार झालेत त्यांना याचा फायदा होणार नाही एक मार्च दोन हजार वीस या तारखेपासून ते आज म्हणजे सतरा डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंत जे विद्यार्थी एजबार झालेले आहेत त्याच विद्यार्थ्यांना या जी आरचा फायदा होणार आहे त्यांना एकतीस डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंत सरळ सेवेने नियुक्ती संदर्भात ज्या जाहिराती प्रसिद्ध होतील म्हणजे जेवढ्या काही जाहिराती एकतीस डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंत प्रसिद्ध होतील ना त्या सर्व जाहिरातीमध्ये त्यांना आपल्याला फॉर्म भरता येईल तर हा एक महत्त्वाचा लक्षात ठेवा की एक मार्च दोन हजार वीस ते सतरा डिसेंबर दोन हजार या कालावधीमध्ये जे यजमाळ झाले त्यांच्यासाठीच याचा फायदा होणार आहे पुढे पहा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ज्या प्रकरणी नजीकच्या काळात जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून जाहिरातीमध्ये नमूद केलेला अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक या शासन निर्णयाच्या दिनांटानंतरचा असेल अशा प्रकरणी दिनांक एक मार्च दोन हजार वीस ते या शासन निर्णयाच्या दिनांटापर्यंतच्या कालावधीत संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमाद्वारे किंवा संदर्भाधीन दिनांक पंचवीस चार दोन हजार सोळाच्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरिता विविध केलेली कमाल वयोमर्यादा ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे अशा उमेदवारांसाठी देखील एक वेळची विशेष बाब म्हणून परिषद बसण्याची संधी देण्यात येत आहे पुढे पहा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ज्या प्रकरणी नजीकच्या काळात जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून जाहिरातीमध्ये नमूद केलेला अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी उलटून गेला आहे मात्र प्रत्यक्षात परीक्षांचे आयोजन करण्यात आलेले नाही अशा प्रकरणी देखील दिनांक एक मार्च दोन हजार वीस ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियमाद्वारे किंवा संदर्भाधीन दिन दिनांक पंचवीस चार दोन हजार सोळाच्या शा शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरिता विविध केलेली कमाल वयोमर्यादा ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे अशा उमेदवारांसाठी अर्ज सादर करण्यास्तव महाराष्ट्र लोकसेवा आयोग अथवा संबंधित निवड समितीने एक वेळची विशेष बाब म्हणून परवानगी द्यावी जेणेकरून त्यांना देखील परीक्षेत बसण्यासाठी संधी प्राप्त होईल तर असा हा जी आर आहे की एक मार्च दोन हजार वीसपासून पासून सतरा डिसेंबर दोन हजार एकवीसपर्यंत जे विद्यार्थी एज बार झालेले आहेत त्यांनाच या जी आरचा फायदा होणार आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच